तुम्हा सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आतापर्यंत आपण काही विशिष्ट त्रिकोणमितीय गुणोत्तरांवर चर्चा केली आज आपण यावर आधारित काही मनोरंजक उदाहरणे पाहूया तुम्ही खाली दिलेल्या उदाहरणांचे मूल्य शोधू शकता का चला उदाहरणातील पहिल्या भागावर चर्चा करूया इथे आपण पाहू शकतो की हे सोडवण्यासाठी आपल्याला साईन तीस अंश कॉस पंचेचाळीस अंश टॅन तीस अंश कॉस तीस अंश आणि टॅन पंचेचाळीस अंशाच्या मूल्यांची आवश्यकता असेल त्यामुळे इथे त्रिकोणमितीय गुणोत्तरांनी बनलेल्या सारणीच्या सहाय्याने ही सर्व मूल्य शोधूया आणि आपल्याला माहीत आहे की एखाद्या त्रिकोणाच्या त्रिकोणमितीय गुणोत्तराच्या वर्गाचा अर्थ त्या त्रिकोणमितीय गुणोत्तराच्या मूल्याचा वर्ग असतो कोणाचा वर्ग नाही म्हणून इथे आपण साईन वर्ग तीस अंशाचे मूल्य साईन तीस अंशाच्या वर्गासमान म्हणजेच साईन स्क्वेअर ऑफ थर्टी डिग्री इक्वल्स टू स्क्वेअर ऑफ साईन थर्टी डिग्री घेऊया जे सोडविल्यावर एक छेद चार प्राप्त होते त्याचप्रमाणे इतर त्रिकोणमितीय गुणोत्तरांचे मूल्य मिळवूया आणि वरील समीकरणात ठेवून सोडवूया ज्यामुळे समीकरणाचे मूल्य पाच छेद सहा गुणिले वर्गमुळात तीन अधिक दोन प्राप्त होईल हे मूल्य अजून सोपे करण्यासाठी त्याच्या छेदाचे परिमेयकरण म्हणजेच रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर करूया ज्यामुळे आपल्याला याचे मूल्य पाच गुणिले दोन व जा वर्गमुळात तीन छेद सहा प्राप्त होते त्याचप्रमाणे उदाहरणाच्या दुसऱ्या भागाबद्दल बोलायचे झाले तर हे सोडवण्यासाठी देखील आपण टॅन साठ अंश कॉस पंचेचाळीस अंश सेक तीस अंश आणि इतर सर्व मूल्य सारणीच्या मदतीने मिळवतो आणि वरील समीकरणात ठेवून सोडवतो ज्यामुळे समीकरणाचे मूल्य नऊ प्राप्त होते चला आणखी एक उदाहरण पाहूया जर साईन ए अधिक बीचे मूल्य एक आणि कॉस ए वजा बीचे मूल्य वर्गमुळात तीन छेद दोन आहे जिथे ए अधिक बी चे मूल्य शून्य अंशापेक्षा मोठे आणि नव्वद अंशापेक्षा छोटे किंवा त्याच्या समान आणि ए मोठा आहे बीपेक्षा तर तुम्ही सांगू शकता का की ए आणि बीची मूल्ये काय असतील चला हे सोडवूया इथे आपल्याला समीकरणाच्या डाव्या बाजूला त्रिकोणमितीय गुणोत्तर साईन ए अधिक बी आणि उजव्या बाजूला एक दिला गेला आहे त्यामुळे आपल्याला हेच जाणणे आवश्यक आहे की थीटाच्या कुठल्या मूल्यासाठी साईन थीटाचे मूल्य बरोबर एक होईल समजा एखाद्या थीटासाठी ज्याचे मूल्य शून्य अंशापेक्षा मोठे व नव्वद अंशापेक्षा छोटे किंवा त्याच्या समान असेल तर सारणी बघून सांगू शकतो की नव्वद अंशाचे मूल्य एक असते म्हणजेच इथे थीटाचे मूल्य नव्वद अंश आहे म्हणून आपण समीकरणाच्या उजव्या बाजूला एकच्या स्थानी साईन नव्वद अंश लिहू शकतो दोन्ही बाजूंची तुलना केल्यावर आपल्याला ए अधिक बी बरोबर नव्वद अंश प्राप्त होतात ज्याला समीकरण एकने दाखवूयात त्याचप्रमाणे कॉस ए वजा बी बरोबर वर्गमुळात तीन छेद दोन बद्दल बोलायचे झाल्यास वर दिलेल्या स्थितीनुसार सारणीच्या मदतीने ए वजा बी चे मूल्य तीस अंश प्राप्त होईल ज्याला समीकरण दोनने दाखवूया आपल्याला ए आणि बी चे मूल्य शोधायचे असल्यामुळे आपण समीकरण एक आणि दोनची बेरीज करूया जे सोडविल्यावर ए चे मूल्य साठ अंश प्राप्त होते तर तुम्ही सांगू शकता का की बी चे मूल्य काय असेल शाब्बास समीकरण एक किंवा दोन पैकी कोणत्याही एका समीकरणात ए चे मूल्य ठेवून बी चे मूल्य तीस अंश प्राप्त होते तर आशा आहे की तुम्हाला विशिष्ट कोणांच्या त्रिकोणमितीय गुणोत्तरांचा उपयोग करणे समजले असेल शिक्षक देखील वर्गात विद्यार्थ्यांची समज अशा काही उदाहरणांनी तपासू शकतात